मल्चिंगवर डाळिंब लागवड करताना आपल्याला ठिबक हाताळताना ठिबकची ड्रिपची तोंड आहे ना, आता इथं ड्रिप आहे, आपण ही वर तोंड केलेलं आहे, म्हणजे ही पिवळी बाजू आहे, ही वर केल्यामुळं कुठं होल पडायचं हे गवतं आपल्याला। हे आधी शेणखत घातलेलं आहे आपण डाळिंब लागवड करण्या अगोदर, डबरी पाडून 2 किलो शेणखत, 1 किलो शिरा सेंद्रिय खत, तसेच लिंबूळ पेंट, प्युअर लिंबूळ पेंट समोर दळून आणलेली, 50 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 20 ते 25 ग्रॅम, 1 5 रुपयाला बॅग असते मॅग्नेशियम सल्फेटची, की 20 ते 1000 झाडाला पुरते। तर आपल्याला लागवड करताना आहे ना ठिबक एका बाजूला नॉर्मल जरा हाताळायचं आहे, म्हणजे मधोमध आपलं होल पडेल। तर आपलं सोनम डाळिंबाव तेलनियंत्रणासाठी सात आहे, सोनमची 7 आणि तेलावर 100% मात हा कंपनीचा प्लॉट आहे, लागवड अनुभवातून केले आहे, कारण गवतानं आणि हराळीनं जमिनीतील खाद्य न खाल्ल्यामुळे झाडाची चांगली वाढ होते। लागवड करताना फक्त म्हणजे आपल्याला होल पाडण्यासाठी डिपर आपल्याला पिवळी बाजू वर करा सांगितलेल्या पद्धतीनं लागवड करा, आणि घातलेल्या अशा सांगितलेल्या पद्धतीनं मल्चिंगवर लागवड करा, मल्चिंगवर लागवड केल्यावर चांगली वाढ होते, झाडाची शाखीय चांगली वाढ होते असं लक्षात आल्यानंतर मल्चिंगवर लागवड चालू केलेली आहे। केदार कंपनीत आपलं सोनम औषध आहे, डाळिंबाव 100% फेल होणाऱ्या तेलियन बाग आहे ना, ते आपण सक्सेस होतात। सोनम केदार इंडिया म्हणून यूट्यूब चॅनल आहेत, व्हिडिओ आहेत, सलग 3-3 वर्ष फेल होणारे बागा, 3 वर्ष 4 वर्ष 7 वर्ष तेलियन फेल होणारे बागा सक्सेस झालेले आहेत, कारण ह्यात आपली अनुभव आणि ती प्लॉट लावलेला आहे आपण। मल्चिंगवर लागवड केलेल्या प्लॉटची वाढ चांगली फास्ट होते डाळिंबाची रोपांची, त्यामुळे रोपं सशक्त चांगली राहतात आणि गवत काढण्याचा त्रास आपल्याला होणार नाही, गवत हराळे वाढण्याचा त्रास होणार नाही। हे आपण 11/8 रनिंग आहे, इथं 7 आहे, वरच्या बाजूला 8 रनिंग आहे, जमीन हलकी भारी ह्याच्यानुसार आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जे योग्य वाटतं ते रनिंग ठेवायचं आहे आपण। रोपं ठेवताना लागवड करताना रोपं वर ठेवा, कारण जमिनीत टेकू देऊ नका, अशा पद्धतीने रोपं ठेवा म्हणजे उभा करताना, कारण उन्हात जर शेंड खाली टेकलं तर ना रोपं शेंड जळतात, त्यासाठी रोपं फक्त जमिनीत टेकू देत नाही टेकताना, हे असे उभा करून ला ठेवायचे। केदार कंपनी नंबर आहे 99-23-42-41-68। सोनम डाळिंबाव तेलनियंत्रणासाठी सोनम औषध वापरा, व्हिडिओ पहा, शेतकऱ्यांचा अभिप्राय व्हिडिओ आहे, शेतकऱ्यांचा नंबर आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र कर्नाटकातील बी शेतकऱ्यांचा नंबर आहेत, आपला औषध राजस्थान आंध्र या सर्व भागात जात असून, तसेच केळीवर मोजाका वाय व्हायरस हाही व्हायरस ज्याच्या जगात औषध नाही आहे, CMV मोजाक म्हणून आहे, त्याच्यावरती आपलं सोनम औषध सक्सेस झालेलं आहे, त्यामुळे सोनम एक औषध मार्केटला एक हाय क्वालिटीचं औषध आहे, जे केळीव कोणतंही कीटकनाशक बुरशीनाशक न वापरताही आपल्या औषधाने रिझल्ट चांगले झालेले आहेत, म्हणजे त्यामुळे सोनम औषधाची क्वालिटी, कारण जगात जो रोग म्हणजे जो रिकवर होत नाही तो औषध आपल्या सोनम औषधाने रिकवर झालेला आहे। मल्चिंगवर लागवड करा, मल्चिंगवर चांगल्या पद्धतीने झाडाची वाढ होते आणि जास्त आपल्या सध्या खुरपण्यास आपल्या त्रास होतो आणि हराळी वाढते जास्त, हा प्रॉब्लेम जास्त होतो, तरी लागवड आपल्याला फायदेशीर होईल, आपल्याला योग्य वाटते अशा अंतर आपण निवडू शकता झाडामधील, आपल्याला किती ठेवायचं आहे आपल्या अनुभवानुसार, आपल्या अनुमानानुसार ठेवा। सोनम औषध हे आपल्याला कुरिअरद्वारे सुद्धा भेटतंय आपल्याला आपल्या तालुक्यात, जिथं पाहिलं तर महाराष्ट्रात 3 दिवसात भेटतंय ॲव्हरेजली, 250 मिलीची किंमत आहे 2500, त्यात 2500 लिटर पाणी होते, 500 मिलीची किंमत आहे 5000 रुपये, त्यात 5000 लिटर पाणी होते, आणि 1 लिटरची किंमत आहे 10000 रुपये, पावसाळ्यात ते 8-8 दिवसाला वापरायचं आहे, पावसाळ्यात प्रत्येक 8 दिवसाला कोणते औषध चालते कॉपर आणि सल्फर सोडून, तसेच हे थंडी दिवसात आपल्याला 10 ते 12 दिवसात वापरायचं आहे, आणि पाऊस उन्हाळ्यात आपल्याला ते 12-15 दिवसात नाही आपण वापरू शकतो, जास्तीत 12 दिवसापर्यंत वापरायचं आहे उन्हाळ्यात। ही ऑक्टोंबर म्हणजे मे ते ऑक्टोंबर, ऑक्टोंबरच्या 31 तारखेपर्यंत हे 8 लिटर वापरायचं आहे, प्रति लिटर पाण्यात फवारण्यासाठी 1 रुपया खर्च येतो, 200 लिटर पाण्यावर बोलायला
250 ml मध्ये 12 फवारा होतात. 100 लिटर पाण्यासाठी 10 मिली औषध आहे आपलं सोनम. कंपनीचा हा प्लॉट तयार केलेला आहे. अरे नवीन रोप करायची असते ही काय शांत बस की जरा काय तर लोकांना हाय जगात काही वेगळं चाललंय पहिल्यापासून देवाबद्दल देखापासून.